सदस्य पदाचा आणि कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, काय तुमच्या भावना आहेत? एक छोटेसे संघटनाला एक मोठे पक्षाचं रूप देणं जिल्ह्यात, एक आमदार ज्या पक्षाने आमचे घडवलं, तिसऱ्यांदा एक पक्षाचे ते आमदार आणि त्याच पक्षाने एक खासदार अमरावतीला दिलं आणि त्याच पक्षाने एक छोटेसे कार्यकर्त्याला एवढे मोठी जबाबदारी खासदार म्हणून एक अमरावतीच्या रूपाने दिलं आणि आज त्या कार्याचं आपल्याला राजीनामा जेव्हा द्यावा लागते तर ती भावना ऑब्व्हियस आहे की ती भावना मी जेव्हा तयारी करत होती ती भावना तशीच होती माझ्यासोबत आणि आत्ताही सुद्धा ती धाकधुकी ते सगळी गोष्टी, कारण की एक पक्षामध्ये काम करणं, स्वतःच्या पक्षामध्ये काम करणं आणि त्याच्यानंतर एक नवीन इनिंग जे देशासाठी खूप आवश्यक आहे त्याच्यासाठी काम करणं, तर मला वाटते ती भावना प्रकट झाली आणि अध्यक्षांना आता राजीनामा देताना ते डोळ्यांनी आनंदाचे आसू म्हणा की जी भावना 12-13 वर्ष या पक्षामध्ये काम केला, पूर्ण परिवाराला घेऊन एक पक्षाला आपण चाललो, तर ती भावना साहजिक आहे की ते डोळ्याच्या माध्यमातून, अश्रूच्या माध्यमातून आलेलं. ठीक आहे, हिंदी.